मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय देशमुख जी, त्याचप्रमाणे राज्याचे सहकार मंत्री माननीय सुभाष बापू देशमुख, आपले खासदार, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष शाजी पवार, शहराचे अध्यक्ष अशोक निंबर्गी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित उमाताई खापरे, रघुनाथजी कुलकर्णी, नरसिंह मेंगजी, विक्रम देशमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकी 5 वर्षाकरता कोणाच्या तरी हातामध्ये देतो, आपल्या विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्याची जबाबदारी ही 5 वर्षाकरता कोणाच्या तरी हातामध्ये देतो आणि त्या माध्यमातून आपलं शहर बदललं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण त्या ठिकाणी व्यक्त करत असतो। या सोलापूरचं मला कधी कधी आश्चर्य वाटत की सोलापूरने 5 वर्ष नाही 40 वर्ष एकाच पक्षाला सातत्याने या ठिकाणी आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता सत्ता दिली, त्यांना 40 वर्ष दिली, त्या 40 वर्षात आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणं सोडा, जे सोलापूर 40 वर्षापूर्वी होत त्याही पेक्षा वाईट अवस्था या सोलापूरची त्यांनी केली। या ठिकाणी जनतेच्या अपेक्षांचा विश्वासघात करण्याच्या पलीकडे कधीच ते काही करू शकले नाही। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, बंधु भगिनी, निवडणूक आणि निवडणुकीतलं जे आपलं मत आहे हे मत बँकेतल्या ठेवीसारखं आहे। बँकेमध्ये आपण ठेव कशा करता ठेवतो त्याच्यावर व्याज मिळालं पाहिजे। कुठल्या बँकेमध्ये ठेवतो जी जास्तीत जास्त व्याज देईल, आणि आपलं मतदान देखील असंच आहे, आपण मत रूपी ठेव कशा करता ठेवतो की ज्याला आपण मत रूपी ठेव दिली त्याने विकासाचं व्याज आपल्याला परत केलं पाहिजे। आता या ठिकाणी आपल्या समोर ज्या बँका आहेत त्यांचा एकदा आपण आढावा घेऊ। एक बँक आहे जी आमची बँक आहे, मोदीजींची बँक आहे, त्या बँकेमध्ये या विजय मालक आहे, सुभाष बापू आहे, बनसोडेजी आहे, मी आहे, अशी आमची एक बँक आहे। त्या बँकेचा चेहरा कदाचित फार चमचमीत नसेल, पूर्ण फार चांगला नसेल, पण आमच्या बँकेमध्ये वोट रुपी ठेव ठेवली तर विकासच विकास मिळेल। तुम्ही जेवढी ठेव ठेवाल त्याच्या 4 पट तुम्हाला परतावा आम्ही व्याजाच्या रूपाने देऊ। आणि दुसरीकडे बँक कुठली आहे, राहुल गांधीची शिंदे साहेबांची बँक आहे, एक दुसरी छोटी बँक पवार साहेबांची अजित पवारांची बँक आहे, आणि आता तिसरी एक नव्याना बँक उद्धव ठाकरेंची बँक आहे। बंधू भगिनींना या तिन्ही बँकांची दिवाळखोरी निघाली आहे, आपल्याला माहिती आहे, या बँकेमध्ये मतरूपी ठेव ठेवली, व्याज मिळणं तर सोडा, तुमची ठेव देखील वाया जाईल, तुमची ठेव घेऊन ते निघून जातील। 40 वर्ष त्यांनी हेच केलं आहे, 40 वर्षामध्ये कधी तुम्हाला विकास दिला नाही, आता कोणच्या तोंडानं विकास करू विकास करू म्हणता। आणि म्हणून मला हा विश्वास आहे जनतेला चालणारी बँक हवी आहे, दिवाळखोरीची बँक नको आहे, चालणाऱ्या बँकेमध्ये तुमच्या मताचं डिपॉझिट ठेवा, तुम्हाला इतकं व्याज देऊ की 5 वर्षांनी ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तुमचं डिपॉझिट 4 पटीनं वाढलेलं असेल, इतका विकास या ठिकाणी करता। म्हणजे आपल्या या देशामध्ये आपण सातत्याने असं मानायचो की आपला देश हा गावामध्ये राहतो, तो ग्रामीण भागामध्ये राहतो, हे सत्य देखील होत। आपल्या भारताची 80% लोकसंख्या ही गावांमध्ये राहायची, 20% लोकसंख्या ही शहरांमध्ये राहायची, पण गेल्या 60-70 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
या ठिकाणी स्थलांतरण झालं. लोक गावाकडनं शहराकडे आले. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरामध्ये तयार होत होत्या आणि म्हणून लोक शहराकडे येत होते. लोक शहराकडे येत होते पण त्या शहरीकरणाकरता व्यवस्था उभ्या करायची. ज्यावेळेस वे येत होती त्यावेळेस मात्र सरकार शहरीकरण अभिशाप आहे असं समजत होत. या शहरीकरणाचं महाराष्ट्रातलं वास्तव हे गेल्या 10-20 वर्षात आपल्या लक्षात आलं. 2011 साली ज्यावेळी महाराष्ट्राची जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये आपल्या लक्षात आलं की महाराष्ट्रातली 50% लोकसंख्या 11,20,00,000 लोकसंख्येपैकी जवळजवळ 5.5 कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये राहते आणि त्यातली ही जवळजवळ 75% लोकसंख्या सोलापूर सारख्या 26 शहरांमध्ये राहते आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं शहरीकरण झालं. लोक शहरामध्ये आले पण ते शहरामध्ये येत असताना त्यांना आवश्यकता होती अन्न वस्त्र निवाऱ्याची. राहण्याच्या जागा हव्या होत्या. पिण्याचं पाणी हवं होतं. मुदारीची व्यवस्था संडासाची व्यवस्था गटारीची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था हव्या होत्या. रोजगाराची व्यवस्था हवी होती. दुर्दैवाने सरकार असं समजायचं की शहरीकरण हा अभिशाप आहे. सरकार असं समजायचं की शहरीकरण होऊ नये आणि म्हणून शहरीकरण थांबलं पाहिजे या मानसिकतेत शहराचं नियोजन करणंच सरकारने बंद केलं. शहरीकरण काही थांबलं नाही. लोक शहरामध्ये आले. शहरामध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या ठिकाणी राहू लागले. ज्या ठिकाणी पुढे अतिक्रमण झाली ज्यांना घरं मिळाली नाहीत ते झोपडपट्टीमध्ये राहायला लागले. मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आलेल्या लोकांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांनी आपली शहरं खराब व्हायला लागली. बंधू भगिनींनो या देशामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की शहरीकरण झालंय ही वास्तविकता आपल्याला स्वीकारावी लागेल. लोक अन्न वस्त्र निवाऱ्याकरता शिक्षण आरोग्य रोजगाराकरता गावाकडनं शहरामध्ये आले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता शहरीकरणाला अभिशाप समजून चालणार नाही. त्याला केवळ आव्हान मानून चालणार नाही. शहरात आलेल्या लोकांना गावात परत पाठवता येणार नाही. त्यामुळे आता आपल्या शहरांचं नियोजन केलं पाहिजे. माननीय मोदीजींनी सांगितलं की शहरीकरणाला केवळ आव्हान समजू नका. शहरीकरणाला एक विकासाची संधी समजा. त्यांनी सांगितलं या देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो. मग हा 65% GDP जर शहरांमध्ये तयार होतो GDP म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती तर हीच वस्तू आणि सेवांची निर्मिती ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये केली तर आमच्या शहरांमध्ये व्यवस्था उभ्या होतील. शहरांचं नियोजन होईल. लोकांना मूलभूत सोयी मिळतील आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानाने शहरीकरणाचा या ठिकाणी सूद घेतली. त्या शहरीकरणाचा विचार केला आणि माननीय मोदीजी केवळ विचार करून थांबले नाहीत तर या शहरीकरणामध्ये आलेल्या लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा सोयी देण्याकरता मोदीजींनी योजना तयार केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अटल अमृत शहराची योजना, 14व्या वित्त आयोगाची योजना, 1,000 कोटी रुपयाचा निधी हा देशाच्या अर्थसंकल्पात शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी मिळण्याकरता माननीय मोदीजींनी पुरवला. आणि स्मार्ट सिटीची योजना सुरू झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय केला 10 स्मार्ट शहरं बनवायची आणि म्हणून त्या ठिकाणी 10 स्मार्ट शहरं आम्ही केंद्र सरकारकडे पाठवली. केंद्र सरकारने त्या शहरांचा DPR मागवला आणि मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्याच यादीमध्ये महाराष्ट्रातलं पुणे आणि सोलापूर हे स्मार्ट शहर म्हणून या ठिकाणी पंतप्रधानांनी सिलेक्ट केलं. बंधू भगिनींनो स्मार्ट शहरामध्ये समावेश होणं हे याकरता भाग्याचं आहे की देशातल्या 100 स्मार्ट शहरांचं मॉनिटरिंग हे स्वतः पंतप्रधान करताय. तिथे काय सोयी आहेत, सुविधा आहेत, काय योजना आहेत याचे DPR ते स्वतः बघतायत आणि त्या माध्यमातून 5 वर्षामध्ये या शहरांचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं हा प्रयत्न माननीय प्रधानमंत्री करताय. आणि स्मार्ट शहरामध्ये राज्य सरकार देखील तेवढाच वाटा आपला उचलते आहे. तेवढाच निधी राज्य सरकार देखील देते आहे. अनेक लोकांना असं वाटतं स्मार्ट शहर म्हणजे
काहीतरी श्रीमंतांकरता तयार करायचं शहर, स्मार्ट शहर म्हणजे काहीतरी खूप कुठल्या तरी हाय फाय शहर, स्मार्ट शहर हे श्रीमंतांकरता नाही आहे, स्मार्ट शहर हे सामान्य माणसाकरता आहे. कारण स्मार्ट शहरामध्ये आपल्याला चेहरा जो बदलायचा आहे तो शहराचा बदलायचा आहे. आमचे व्यंकय्या नायडू नेहमी सांगतात स्मार्टचा अर्थ टोपी घातली, कोट घातला, पॅन्ट घातली म्हणजे स्मार्ट होत नाही. तर ज्या शहरामध्ये सामान्य माणसाला सगळ्या सोयी योग्य प्रकारे मिळतात, योग्य किमतीमध्ये मिळतात, योग्य एफिशियन्सीने मिळतात, त्या शहराला स्मार्ट शहर मानलं जातं. आणि म्हणून स्मार्ट शहराच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची जी कारवाई आपल्याला करायची आहे. आज या ठिकाणी एक आयटीचं बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे. आज टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाने अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली आहे की ज्या संधीचा उपयोग करून आपण आपल्या सगळ्या सर्व्हिसेस या स्मार्ट करू शकतो, त्यातली चोरी बंद करू शकतो, त्याची एफिशियन्सी वाढवू शकतो, नोकरशाहीची जी बदमाशी आहे ती पूर्णपणे संपवू शकतो, त्यातला भ्रष्टाचार आपण संपवू शकतो. स्मार्ट सिटीमध्ये हे आपल्याला करायचं आहे. आज स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला स्मार्ट वॉटर सप्लाय करायचं आहे. स्मार्ट वॉटर सप्लायचा अर्थ काय आहे? या ठिकाणी आयटीचं बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यानंतर आज तंत्रज्ञानाने आपल्याला अशा प्रकारची व्यवस्था उभी करून दिली आहे की पाण्याचा थेंब आपण अकाउंटेबल करू शकतो. पाणी गेलं कुठे, ते पोचलं की नाही. आता आपण जर सोलापूरचा विचार केला, पाण्याची कमतरता नाही आहे, प्रॉब्लेम डिस्ट्रीब्युशनचा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन मध्ये या ठिकाणी अनियमितता आहे. काही लोकांना पाणी मिळत आहे आणि काही लोकांना मिळत नाही आहे. पण त्याचवेळी जर डिस्ट्रीब्युशनची योग्य योजना तयार केली, पाण्याचा थेंब हा मॉनिटर केला आणि या सगळ्या आयटीच्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून योग्य प्रकारचं त्याचं वितरण केलं. मी तुम्हाला उदाहरण देतो, नागपूर शहरामध्ये आम्ही त्या ठिकाणी 24/7 ची पाण्याची योजना केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, सोलापूर असो, नागपूर असो, पुणे असो, आपल्या प्रत्येक शहरामध्ये आपली प्रतिमानशी पाण्याची जी उपलब्धता आहे ती सिंगापूर एवढी आहे. पण सिंगापूरमध्ये तेवढ्याच पाण्यामध्ये ते 24 तास पाणी पूर्ण फोर्सने पाणी देतात, कारण त्यांनी डिस्ट्रीब्युशनची योग्य योजना तयार केली आहे. मग त्याच धर्तीवर नागपूरला आपण योजना तयार केली 24/7 ची. पहिल्यांदा नागपूर शहराचा एक भाग घेतला, त्याच्यामध्ये काही पाईपलाईन्स बदलल्या, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला. एक थेंब देखील पाणी न वाढवता त्या झोन मधल्या प्रत्येक घरामध्ये तिसऱ्या मजल्यापर्यंत चढेल इतकं पाणी मिळालं, फोर्सनी पाणी मिळालं, 24 तास पाणी मिळालं. कधी नळ उघडला तरी त्या ठिकाणी पाणी येतं, म्हणजे ते पाणी होतच. नव्याने पाणी आणावं नाही लागलं, पण त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्मार्ट केली, ती आयटी एनेबल्ड केली आणि त्या माध्यमातून आज लोक पाण्याचं बिल द्यायला देखील मागे पुढे पाहत नाही. पूर्वी आम्ही बिल मागायचो, लोक म्हणायचे पाणीच येत नाही, नळ सोडला तर हवा येते, बिल द्यायचं कशाला. आता मात्र त्या झोन मध्ये बिल वसूल करायची गरज पडत नाही, लोक स्वतःहून त्या ठिकाणी बिल भरतात. कारण लोकांना जर सर्व्हिसेस मिळाल्या, पाणी मिळालं, तर लोक निश्चितपणे त्या ठिकाणी पाणी घेण्याकरता तयार आहे. त्यामुळे या स्मार्ट सर्व्हिसेस तयार करायच्या आहेत. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं एनटीपीसीच्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी देण्याचा निर्णय केलाय आणि या माध्यमातून पहिल्यांदा आपण एक नवीन प्रयोग या सोलापूरमध्ये करतोय. आपल्याला माहिती आहे, खरं म्हणजे आपल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी येतं ते सीवेजच्या रूपानं आपल्या नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये, ओढ्यांमध्ये जातं, आपल्या तलावांमध्ये जातं. आज आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आपली विष्ट आपली सगळी घाण, आपलं सांडपाणी, घाण पाणी हे जातं कुठे आहे? त्याच्यावर ट्रीटमेंट होत नाही. ट्रीटमेंट न झाल्यामुळे ते आपल्या नदी नाल्यांमध्ये जातं. ते आपल्या नदी नाल्यांमध्ये गेल्यामुळे आपले जलस्रोत प्रदूषित होतात. जलस्रोत जेव्हा प्रदूषित होतात त्यावेळी भूगर्भातलं पाणी प्रदूषित होतं. त्यातनं पर्यावरणाची हानी होते, शेतकऱ्याच्या जमिनीची हानी होते, त्यातनं रोगराई तयार होते. आज शहरामध्ये रोग आहेत, डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहे. हे काही आसमानातनं तयार झालेले रोग नाही आहे. हे रोग आमच्या सांड पाण्यावर, घाण पाण्यावर आम्ही प्रक्रिया न केल्यामुळे, ते पाणी आमच्या नदी नाल्यामध्ये गेल्यामुळे आम्ही जे प्रदूषण तयार केलं आहे त्या प्रदूषणातनं हे रोगराई तयार झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही सीवेजचं पाणी आहे, सांड पाणी आहे, घाण पाणी आहे, याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. ही प्रक्रिया करण्याकरता आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट शहर ते शहर असतं ज्या शहरामध्ये
तिथल्या सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया होते. आपण नागपूरला पहिला प्रयोग केला, त्या ठिकाणी 150 ml सीवेज वॉटर हे आपण ट्रीट केलं, त्याची टर्शरी ट्रीटमेंटची व्यवस्था उभी केली आणि ती टर्शरी ट्रीटमेंटची व्यवस्था उभी करून त्यातलं जे पाणी ट्रीट झालं ते आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा निर्मिती कंपनीला त्या ठिकाणी 18 कोटी रुपयाला विकलं. संडासातलं पाणी, महिलाचं पाणी, जे पाणी आमच्या नाग नदीला प्रदूषित करत होतं ते पाणी आज त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करता वापरलं जात आहे. कुठलंही घाण पाणी त्या ठिकाणी नाल्यामध्ये जात नाही. आणि म्हणून ज्यावेळेस सोलापूर मध्ये मी आलो आणि या ठिकाणी पाण्याची समस्या होती, आमच्या असं लक्षात आलं की आम्ही 5 TMC पाणी उजनीतनं सोडतो, तेव्हा सोलापूरला 1/2 TMC पाणी मिळतं, 4.5 TMC पाणी हे त्या ठिकाणी वाया जातं किंवा ते कोणीतरी उचलून नेतं. सोलापूरला अनेक वेळा या पाण्याची अडचण होते. हेच जर पाणी बंद पाईपलाईन मधनं आणलं तर त्या माध्यमातून सोलापूर शहराला शाश्वत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. मला सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी NTPC ची पाईपलाईन टाकणं चाललं आहे. मी तात्काळ आपले जे मंत्री आहेत केंद्रीय पियुष गोयलजी यांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी NTPC जर पाईपलाईन टाकते आहे तर NTPC फ्रेश पाणी का घेतं? NTPC ने फ्रेश पाणी घेऊ नये, हे पाणी शेतकऱ्यांच्या कामी यावं, पिण्याच्या पाण्याच्या कामी यावं. आणि NTPC ने त्यांची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मधनं सोलापूर महानगरपालिकेला पाणी द्यावं. सोलापूर महानगरपालिकेने ते वापरल्यानंतर त्यांचं जे सिवेजचं पाणी आहे त्या पाण्यावर आम्ही ट्रीटमेंट करू आणि ट्रीटमेंट करून ते पाणी तुम्हाला NTPC च्या पॉवर प्लांटला देऊ. त्या माध्यमातून शुद्ध पाणी वाचेल, पाण्यावर ट्रीटमेंट होईल. आज जो आपल्या सोलापूरचा सगळं घाण पाणी आपल्या नदी नाल्यांमध्ये चाललाय ते बंद होईल आणि उजनीचं पाणी वाचलं तर आमच्या शेतकऱ्याच्या कामी ते पाणी त्या ठिकाणी सिंचना करता येईल. पियुष गोयल यांनी 1 मिनिटात ते मंजूर केलं, त्याचा करार आम्ही केला. आता पाईपलाईनचं काम हे अंतिम टप्प्यात येत आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूर हे महाराष्ट्रातलं लवकरच असं शहर बनेल की ज्या शहरामध्ये संपूर्ण सीवेजवर ट्रीटमेंट होते आहे, सांडपाण्यावर ट्रीटमेंट होते आहे. ट्रीटमेंट केलेलं पाणी हे आपण NTPC ला विकणार आहोत आणि हे विकल्यानंतर त्या ठिकाणची त्यांची कॅपिटल कॉस्ट वसूल होतपर्यंत ते महापालिकेला पैसा देणार नाही. एकदा कॅपिटल कॉस्ट वसूल झाली की त्यानंतर हे संडासातलं घाण पाणी विकून या महानगरपालिकेला या ठिकाणी त्यातनं देखील महसूल मिळणार आहे, संपत्ती मिळणार आहे, पैसा मिळणार आहे. बंधू भगिनींनो, या स्मार्ट सिटीचा अर्थ हा आहे, नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल. पर्यावरण पूरक अशा प्रकारचं शहर तयार झालं पाहिजे. या शहरातला जो कचरा आहे आपल्याला माहिती आहे, आपल्या इथे कचऱ्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया होत नाही. आपल्याकडे सगळ्यांचा इंटरेस्ट कशामध्ये असतो? कचरा वाहून नेण्यामध्ये. कारण पर टन पैसे मिळतात आणि पर टन पैसे मिळाले की कचऱ्याच्या मध्यंतरी देवनारला ज्यावेळेस आग लागली अख्ख्या मुंबईवर त्या ठिकाणी असा धुराचा एक धुराळा आपल्याला पाहायला मिळाला. तिथलं पर्यावरण खराब होताना आपण बघितलं आणि म्हणून या ठिकाणी प्रोजेक्ट आम्ही उभा करून दाखवू. कचऱ्याचा एक कण देखील त्या ठिकाणी आम्ही डंप करून देणार नाही आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हे शहर निर्मल शहर, हे सर्वांच्या स्वप्नातलं शहर निश्चितपणे आपण तयार करू. बंधू भगिनींनो, या स्मार्ट शहराच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी सिटी सर्वेलन्स उभा करायचा आहे. हे शहर वाटाणी CCTV कॅमेऱ्याचं नेटवर्क उभं करायचं आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून शहरामध्ये स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सुरू करायचं आहे. आता आपल्या इथे बस सिस्टीम आहे पण ती पब्लिक वायफाय असतील. या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सगळ्या सेवा ऑनलाईन आपल्याला करायच्या आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारनं या राज्यामध्ये राईट टू सर्व्हिसचा कायदा तयार केला. आपल्याला सेवा हमी कायद्याने आपल्याला सेवा प्राप्त करून घेण्याचा अधिकार दिला. पूर्वी असं होतं एखाद्या कार्यालयामध्ये आपण गेलो आणि त्या कार्यालयामध्ये आपण जर एखादी सेवा मागितली, मला पाण्याचं कनेक्शन द्या, मला बर्थ सर्टिफिकेट द्या, त्या ठिकाणी तो सांगायचा पैसे भरा आणि त्यानंतर चक्रा मारा. तुम्ही चक्रा मारत राहायचे, त्याच्या मनात आलं तर द्यायचा, नाही आलं तर नाही द्यायचा. आणि अनेक वेळा तर टेबला खालनं व्यवहार केला, थोडं वजन ठेवलं की पटकन मिळायचं, बाकी वेळ मिळायचं नाही. आपल्याजवळ त्याच्यावर कारवाई करण्याकरता कुठलंच हत्यार नव्हतं. पण आता राईट टू सर्व्हिसच्या कायद्याने आपण हे हत्यार सामान्य माणसाला दिलं. त्याला सांगितलं प्रत्येक कार्यालयाला आता डिस्प्ले बोर्ड लावावा लागेल,
आम्ही कोणत्या सेवा देतो, त्या सेवांकरता कुठली कागदपत्र हवी आहे, त्या सेवांची फी किती आहे आणि किती दिवसामध्ये त्या सेवा आम्ही देऊ, आणि तेवढ्या दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर जर सेवा दिली नाही, त्याच्याकडे जायचं कारण नाही आहे, त्याची हाजी हाजी करायचं कारण नाही आहे, त्याला सलाम करायचं कारण नाही आहे, तिथे वजन ठेवायचं कारण नाही आहे, केवळ एक तक्रार तुम्ही त्याची या आपल्या कायद्याच्या अंतर्गत केली की पहिल्या झटक्यात त्याला 500 दंड, मग 5000 दंड, आणि तरी ऐकलं नाही तर त्याला घरचा रस्ता देण्याचं काम या सेवा आणि कायद्याच्या माध्यमातून आपण केलं आहे. अधिकारी मालक होते, आपण त्यांना सांगितलं तुम्ही मालक नाही आहात, तुम्ही सेवक आहात, जनता मालक आहे, आणि जनतेचं ऐकणार नाही तर मालक तुम्हाला शिक्षा देखील देऊ शकतो. पण इथेच थांबलो नाही, राज्य सरकारनं आता जवळजवळ 250 सेवा ऑनलाईन केल्या आहे, आणि आम्हाला या ठिकाणच्या महानगरपालिकेच्याही सगळ्या सेवा ऑनलाईन करायच्या आहेत. 250 सेवा आपण मोबाईल ॲपवर आणल्या, महानगरपालिकेच्या सगळ्या सेवा मोबाईल ॲपवर आणायच्या, कोणालाही महानगरपालिकेत जाण्याचीच आवश्यकता पडणार नाही, केवळ मोबाईलच्या माध्यमातून आपण पैसेही भरू शकू, मोबाईलच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी प्राप्तही करू शकू, त्याचा प्रिंटआउट केवळ आपण कम्प्युटरवरनं घेतला की त्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ती सेवा प्राप्त करून घेता येईल. आपला मोबाईल फोन हेच आपलं ऑफिस असेल, आपला मोबाईल फोन हेच आपलं कार्यालय असेल, अशा प्रकारची सेवा या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णपणे ई सेवा ही जनतेला आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. तंत्रज्ञानाचा फायदा काय असतो, व्यक्ती असला तर त्याच्या अपेक्षा असतात, तंत्रज्ञानाला कुठल्या अपेक्षा नसतात. तो माणूस कोण आहे पाहत नाही, माणूस आहे का बाह्य पाहत नाही, तंत्रज्ञान तो हिंदू आहे का मुसलमान आहे पाहत नाही, तो कुठल्या जातीचा आहे पाहत नाही, तंत्रज्ञान हे सगळ्यांकरता सारखं असतं, आणि म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर मोबाईल तुम्हाला कधी लाच मागत नाही, मोबाईल तुम्हाला चक्रा मारायला लावत नाही, तंत्रज्ञान तुम्हाला कधी चक्रा मारायला लावत नाही, आणि म्हणून सगळ्या सेवा या ऑनलाईन द्यायच्या, आणि त्या माध्यमातून या ठिकाणचा भ्रष्टाचार हा पूर्णपणे संपवण्याचं काम हे या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बंधू भगिनींनो, स्मार्ट सिटीचे जे इनिशिएटिव्ह आहे या संदर्भात अनेक गोष्टी